भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिकमध्ये आहेत. आज बावनकुळे काळाराम मंदिरामध्ये रामाचं दर्शन घेणार आहेत. दर्शनानंतर बावनकुळे राम मंदिरात आरती देखील करणार आहेत. राम मंदिर उद्घाटनापूर्वी बावनकुळे काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार आहेत. ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधी बावनकुळे आज महाआरती करतील. चंदन पूजाधिकारी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत. चंदन, आज बावनकुळेंचा नाशिक दौरा. निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि 12 तारखेला नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे. या एकूणच सभेचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे नाशिकमध्ये आलेले आहेत. मात्र तत्पूर्वी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये येऊन दुपारी 11:30 दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे त्यासोबतच गिरीश महाजन हे या ठिकाणी महाआरती करणार आहेत. आपल्याला माहिती आहे की 22 तारखेला एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण कार्य जे आहे ते पूर्ण होऊन एकूणच हा संपूर्ण सोहळा जो आहे तो या ठिकाणी आयोजित होणार आहे. दुसरीकडे नाशिकच्या काळाराम मंदिरात 22 तारखेलाच उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये महाआरती करणार आहेत. आणि तत्पूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आरतीचा हा जो संपूर्ण सिलसिला आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात नेते येत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन आज नाशिकमध्ये या मंदिरात आरती करणार आहेत आणि तत्पूर्वी मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भव्य अशा स्वरूपाचे बॅनर्स आणि होर्डिंग्स जे आहेत ते या संपूर्ण मंदिर परिसरात लागलेले आहेत. आणि एकूणच 12 तारखेला नरेंद्र मोदी यांची जी सभा होणार आहे तिचा आढावा घेण्यासाठी काल ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये होते त्याचप्रमाणे आज बावनकुळे गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी या संपूर्ण सभेचा आढावा घेणार आहेत. काय तयारी आहे, कुठपर्यंत नियोजन आहे याची पाहणी करणार आहेत. आणि त्यासोबतच नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये 11:30-12 दरम्यान या ठिकाणी महाआरती बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. त्याच्यामुळे एकूणच नाशिकमध्ये सध्या राममय वातावरण झाल्याचं दृश्य जे ते बघायला मिळत आहे. नक्कीच नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.